कोणत्याही केमिकलशिवाय मेहंदी काळी कशी करायची आणि ह्या मेहंदीने केस पण काळे होतील आणि केसांच्या मुळासुद्धा मजबूत होतील तर मी ह्यामध्ये तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत तुम्ही साहित्य पाहू शकताय फक्त आपण इथे तीनच वस्तू वापरणार आहोत एक म्हणजे गणपती छाप मेहंदी दुसरी चहा पावडर आहे आपण घरी जी चहा पावडर वापरतो ती आणि पाणी हे तिन्ही एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे ग्लास पाहू शकता तुम्ही ग्लास एक छोटा ग्लास पाणी वापरलेला आहे मी पातळ करायची नाही आहे मेहंदी ही मेहंदी छान मिक्स करून हे लोखंडाचा तवा आहे आणि लोखंडाच्या तव्यावर किंवा कडाईवरच मेहंदी काळी होऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि माझ्याकडे तवा आहे त्यामुळे मेहंदी मी सगळीकडे पसरवलेली आहे आणि बारा तासानंतर तुम्ही पाहू शकताय मेहंदी किती काळी झालेली आहे तर आणि आता ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही जी मेहंदी हिरवी होती ती एकदम काळी पडलेली आहे ह्यामध्ये कोणतेही केमिकल्स नाही आहेत आणि ही मेहंदी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद